Welcome one and all to the next lecture of group theory lecture series, and in this lecture we are going to start unit number 3 of group theory, and the name of the unit is homomorphism and isomorphism of groups. This is going to be a very interesting chapter, so without wasting time let's start with the basic definition. So first definition is group homomorphism. This is a important definition, so listen carefully here. Group homomorphism. Let G star is a group and G dash with operation star dash is again a group. That means we have two different groups with respective their operations. म्हणजेच काय, जी इज ए ग्रुप विथ रिस्पेक्ट टू स्टार अँड जी डॅश इज ए ग्रुप विथ रिस्पेक्ट टू स्टार डॅश. बी ग्रुप्स ए फंक्शन एफ फ्रॉम जी टू जी डॅश. दॅट मीन्स हिअर इज अवर फर्स्ट ग्रुप अँड हिअर इज अवर सेकंड ग्रुप. मॅपिंग एफ फ्रॉम जी टू जी डॅश, दॅट मीन्स इफ यू टेक एलिमेंट फ्रॉम दिस जी अँड अप्लाय एफ ऑन इट, देन अवर इमेज गोज टू जी डॅश. म्हणजे जी मधला एलिमेंट घेतला त्याच्यावरती एफ अप्लाय केला तर एफ ऑफ, समजा जी मधला एक एलिमेंट घेतला ए आणि एफ त्याच्यावर अप्लाय केलं, एफ ऑफ ही कुठे जाणार आहे, जी डॅश मध्ये. जी चं ऑपरेशन काय, स्टार आहे. जी डॅशचं काय, स्टार डॅश आहे. इज कॉल्ड ए ग्रुप होमोमॉर्फिझम ऑर होमोमॉर्फिझम जस्ट इफ इफ एफ ऑफ ए स्टार बी is equals to f of a star dash f of b for every a comma b belongs to g dash. Have you listened carefully? फक्त ह्या डेफिनेशन मध्ये ग्रुप होमोमॉर्फिझम तुम्हाला लक्षात येईल. फॉर एव्हरी ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी, एफ ऑफ ए स्टार बी हे कॅल्क्युलेट करायचं. इज इक्वल्स टू काय शो करायचं आपल्याला, एफ ऑफ ए स्टार डॅश एफ ऑफ बी. हिअर स्टार इज अवर फर्स्ट ऑपरेशन, स्टार डॅश इज अवर सेकंड ऑपरेशन, अँड दिस कंडिशन शुड बी सॅटिस्फाईड बाय ऑल द एलिमेंट्स ऑफ द फर्स्ट ग्रुप जी. सो वी विल सी हिअर एक्झाम्पल 3.2. Let G star is a group, G dash with respect to star dash is again a group. B groups with identity elements E and E dash respectively. Manje G, identity of G is E and identity of G dash is E dash respectively. Then show that F from G to G dash defined by we have mapping F of A is equals to E dash for every E belongs to G इज ए होमोमॉर्फिझम. वी हॅव गिव्हन दिस मॅपिंग. मॅपिंग इम्पॉर्टंट असणार आहे ग्रुप होमोमॉर्फिझम दाखवण्यासाठी, मॅपिंग गिव्हन असणार आहे आपल्याला. सो त्यावरनं आपण ग्रुप होमोमॉर्फिझम हाय किंवा नाही हे काय करणार आहे, व्हेरीफाय करणार आहे. व्हेरीफाय करण्यासाठी फक्त आणि फक्त याचा युज करणार आहोत आपण. ओके, सो वी हॅव टू ग्रुप्स. जी इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऑपरेशन स्टार अँड जी डॅश इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऑपरेशन स्टार डॅश, अँड वी हॅव गिव्हन मॅपिंग फ्रॉम एफ फ्रॉम जी टू जी डॅश, अँड मॅपिंग इज एफ ऑफ ए इज इक्वल्स टू ई डॅश. दॅट मीन्स इफ यू टेक एनी एलिमेंट ए फ्रॉम दिस जी अँड इफ यू अप्लाय एफ ऑन ए, सो अवर आउटकम इज ऑलवेज ई डॅश. म्हणजे कोणताही एलिमेंट घ्या जी मधनं आणि एफ ऑफ ए इज इक्वल्स टू काय असणार आहे, ई डॅश असणार आहे. ई डॅश काय, ई डॅश इज अन आयडेंटिटी ऑफ जी डॅश फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू जी, एफ ऑफ ए इज इक्वल्स टू ई डॅश इज ए होमोमॉर्फिझम. हे काय करायचं आपल्याला, शो करायचं. दॅट इज व्हॉट वी हॅव टू शो. सो याच पद्धतीने जी मधले दोन एलिमेंट घ्यायचे, एफ ऑफ ए स्टार बी कॅल्क्युलेट करायचा. सो लेट्स सी दी लेट्स सी हिअर. लेट ए कॉमा बी बिलॉंग्स टू जी, एफ ऑफ ए स्टार बी इज इक्वल्स टू काय असणार आहे,
ई डॅश असणार आहे, कारण की ए आणि बी कुठले जी मधले, तर ए स्टार बी पण कुठला असणार आहे जी मधलाच असणार आहे बाय द क्लोजरनेस. सो एफ ऑफ ए स्टार बी इज इक्वल्स टू ई डॅश, कारण की ए कोणताही असू द्या तुमची इमेज काय असणार आहे ई डॅशच असणार आहे. सो एफ ऑफ ए स्टार बी इज इक्वल्स टू ई डॅश, आणि ई डॅशला कसं लिहू शकतो आपण ई डॅश स्टार डॅश विथ ई डॅश, कारण की आयडेंटिटी इंटू आयडेंटिटी ओव्हर आयडेंटिटी कुठलीही जी डॅश मधली, मग तिथली ऑपरेशन काय स्टार डॅश हे काय असणार आहे ए डॅशच असणार आहे. ओके, सो वी कॅन राईट दिस वे. सो आपल्याला माहित आहे की एफ ऑफ ए इज इक्वल्स टू काय ई डॅश आहे. सिमिलरली एफ ऑफ बी इज इक्वल्स टू काय असणार आहे ई डॅश असणार आहे. सो इन्स्टेड ऑफ ई डॅश वी कॅन से दिस इज इक्वल टू एफ ऑफ ए स्टार डॅश एज इट इज ई डॅश, इन्स्टेड ऑफ ई डॅश वी कॅन पुट एफ ऑफ बी, अँड दॅट इज वॉट वी हॅव टू शो. एफ ऑफ ए स्टार बी इज इक्वल टू एफ ऑफ ए स्टार डॅश एफ ऑफ बी, एफ ऑफ ए स्टार बी इज इक्वल टू एफ ऑफ ए स्टार डॅश एफ ऑफ बी, अँड वी हॅव टेकन रॅन्डमली एनी टू एलिमेंट, सो इट विल बी व्हेरी टू दी ऑल दी एलिमेंट्स ऑफ दी जी. हेन्स एफ इज ए होमोमॉर्फिझम, हेन्स एफ इज ए होमोमॉर्फिझम एज द एलिमेंट्स ऑफ जी जी अँड जी डॅश सॅटिस्फाईज द ग्रुप होमोमॉर्फिझम प्रॉपर्टी, सो एफ इज ए होमोमॉर्फिझम. नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज अँड लिसन केअरफुली, इट माइट बी आर स्किन युअर एमसीक्यू टाइप एक्झाम. दिस होमोमॉर्फिझम इज कॉल्ड इट ट्रिव्हिअल होमोमॉर्फिझम. ओके, सो एफ ऑफ ए इज इक्वल्स टू ई डॅश फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू जी अँड मॅपिंग इज एफ फ्रॉम जी टू जी डॅश इज कॉल्ड इट ट्रिव्हिअल होमोमॉर्फिझम. ट्रिव्हिअल म्हणजे ऑलवेज असतेच, हे काय असतं ऑलवेज ग्रुप होमोमॉर्फिझम असतेच. ओके, नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज कन्सिडर झेड प्लस बी दी ग्रुप ऑफ इंटीजर्स अंडर एडिशन. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट झेड सेट ऑफ इंटीजर्स इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू एडिशन, अँड जी इज इक्वल्स टू टू रेस टू एन वेअर एन बिलॉंग्स टू झेड. दिस इज अगेन अ ग्रुप विथ रेस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन, अंडर मल्टिप्लिकेशन हा काय असणार आहे ग्रुप असणार आहे ते तुम्ही व्हेरीफाय करून बघू शकता. कोणते दोन एलिमेंट घेतले तर तो आउटकम पण त्याच टाईपचा असणार आहे, आणि एम प्लस एम कुठे जाणार आहे झेड मध्येच जाणार आहे. आयडेंटिटी काय असणार आहे टू रेस टू झिरो असणार आहे. झिरो काय आहे तुमचा इंटीजर आहे. इनवर्स काय असणार आहे टू रेस टू एम चा इनवर्स टू रेस टू मायनस एम असणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता हे इझिली शो करू शकतात की अवर जी इज अन ग्रुप, यू कॅन शो इझिली. सो वी हॅव गिवन फर्स्ट ग्रुप झेड विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन अँड सेकंड ग्रुप जी इज इक्वल्स टू टू रेस टू एन वेअर एन बिलॉंग्स टू झेड. बोथ आर द ग्रुप विथ respect to addition and multiplication respectively. We have to show that f from z to g defined by f of n is equals to 2 raised to n. f of n is equals to 2 raised to n म्हणजे n व्हेरी झाला की ते n व्हेरी होणार आहे. फॉर एव्हरी n बिलॉंग्स टू z इज ए ऑन टू ग्रुप होमोमॉर्फिझम. ग्रुप होमोमॉर्फिझम माहिती आहे. आता ऑन टू ग्रुप होमोमॉर्फिझम म्हणजे काय हे लक्षात घ्या. इथल्या प्रत्येक एलिमेंटसाठी इथे असा एलिमेंट एक्झिस्ट झाला पाहिजे. ओके, इथला म्हणजे काय एफ फ्रॉम झेड प्लस टू जी इज इक्वल्स टू टू रेस टू एन सच दॅट एन बिलॉंग्स टू झेड. ओके, इथला प्रत्येक एलिमेंट घ्या. कोणता घ्या, टू रेस टू टेन घ्या, टू रेस टू हंड्रेड घ्या, टू रेस टू वन लॅक घ्या, टू रेस टू मायनस हंड्रेड घ्या, टू रेस टू नाईन्टी नाईन घ्या. ओके,
इथल्या प्रत्येक एलिमेंटसाठी इथे प्री इमेज एक्झिस्ट झाली पाहिजे. म्हणजे हा हे काय कलेक्शन ऑफ 2:n वेअर एन बिलॉंग्स टू झेड ना. हा एन बिलॉंग्स टू झेड कुठून येणार आहे? एन कुठून येणार आहे? सेट ऑफ इंटीजर्स पासूनच येणार आहे ना. कारण की हा कुठून येणार आहे? आपला इंटीजर्स पासूनच येणार आहेत. हे सगळे काय तुमचे इंटीजर्स आहेत. म्हणजे इथे प्रत्येक इंटीजर प्रेझेंट आहे ना. कारण की हा ग्रुप काय विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन आहे. म्हणजे इथला 10 साठी इथे कोण प्रेझेंट आहे? 2:10. इथल्या 100 साठी इथे कोण प्रेझेंट आहे? 2:100. म्हणजे इथला कोणताही एलिमेंट द्या तुम्ही, मला इथला कोणताही एलिमेंट द्या, मी त्याची प्री इमेज देणार आहे. म्हणजेच काय बघा, 2:100 असेल तर मी इथे काय देईल तुम्हाला? एफ ऑफ 100 देईल. कारण की हा कुठून येणार आहे? तुमचा ऑपरेशन काय? एफ ऑफ एन इज इक्वल, हे व्यवस्थित लक्षात घ्या ओके. एफ ऑफ एन इज इक्वल टू 2:n. दिस गोज टू जी अँड दिस गोज टू झेड. मग इथला कोणताही एलिमेंट द्या ना तुम्ही. जी मधला मला कोणताही एलिमेंट द्या. गिव मी एनी एलिमेंट फ्रॉम दिस जी. इफ यू गिव मी 2:10 आय विल गिव यू दिस एन फ्रॉम झेड. सो व्हॉट इज एन हिअर? व्हॅल्यू ऑफ एन इज 10. सो फॉर एव्हरी एलिमेंट ऑफ जी वी हॅव इट्स प्रिव्हियस इमेज. वी हॅव एन सच दॅट मीन्स फॉर एनी 2:n वी हॅव एन सच दॅट एफ ऑफ एन इज इक्वल टू 2:n. त्यालाच काय म्हणतो आपण? ऑन टू होमोमॉर्फिझम. व्यवस्थित लक्षात घ्या. जसं जसं आपण प्रॉब्लेम डिस्कस करत चालू तसं तसं तुम्हाला लक्षात येईलच. आता जे सांगितलं ते व्यवस्थित लक्षात असू द्या ओके. नाऊ लेट्स स्टार्ट विथ दिस सोल्युशन. इफ यू टेक एनी टू एलिमेंट्स फ्रॉम झेड, बिकॉज वी हॅव टू शो एफ फ्रॉम झेड टू जी, डिफाइन बाय एफ ऑफ एन इज इक्वल टू 2:n. इफ यू टेक एनी टू एलिमेंट्स एम कॉमा एन बिलॉंग्स टू झेड, आपल्याला कोणती प्रॉपर्टी व्हेरीफाय करायचे? एफ ऑफ ए स्टार बी. स्टार काय? स्टार काय? इथे ऑपरेशन झेड इज विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन आहे आणि जीचं ऑपरेशन काय? मल्टिप्लिकेशन आहे. सो कन्फ्यूज होऊ नका. लेट एम कॉमा एन बिलॉंग्स टू झेड. एफ ऑफ एम प्लस एन ऑपरेशन काय? एफ ऑफ ए स्टार बी. दॅट मीन्स काय? एफ ऑफ ए प्लस बी, बिकॉज झेड इज ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन. दिस इज अवर ऑपरेशन स्टार. अँड व्हॉट इज स्टार डॅश? स्टार डॅश काय? ते मल्टिप्लिकेशन आहे, म्हटलंय ना. सो एफ ऑफ एम प्लस एन इज इक्वल टू व्हॉट वी गेट? एज वी हॅव गिवन मॅपिंग एफ ऑफ एन इज इक्वल टू 2:n. हिअर इफ यू हॅव एन वी गेट 2:n. हिअर वी हॅव एम प्लस एन सो वी गेट 2:m+n. सो 2:m+1 वी कॅन राईट 2:m इंटू 2:n. And this is nothing but just a f of m, because what is f of m? F of m from this f of m is equals to 2:m into f of n is equals to 2:n. So we have satisfied the property of group homomorphism. Hence f is a group homomorphism. Now clearly for every 2:m belongs to G. That means if we take any elements from the G, we have M belongs to Z. M belongs to Z such that F of M is equals to 2:m. Okay? Hence, F is onto homomorphism. Aale lakshat. Now, next example. Example number 3.4. Here, our example will be based on matrix. So let's understand what is the question we have given here. Let G is equals to, G is the collection of matrix A, where A is n cross n matrix over R, and determinant of A is not equals to 0. Manje kay? G is the collection of such a matrices A. A ची ऑर्डर किती असणार आहे? n क्रॉस n. ऑर्डर ऑफ A इज n क्रॉस n ओवर R. म्हणजे मॅट्रिकच्या एंट्रीज काय असणार आहे? रिअल नंबर असणार आहे. आणि त्यांनी कोणती कंडिशन सॅटिस्फाय केली पाहिजे? डिटर्मिनंट ऑफ A
is non-zero. That means this is the collection of all the non-singular matrix of over R having order n. This is the collection of all the non-singular matrix of order n over R. This is our first group. Then the group of non-singular matrices of order n over R. Okay, under multiplication. This is, we know that matrix is group under multiplication, and R star is equals to, we know that what is meant by R star, R minus singleton 0. म्हणजे R मधून आपण काय करतो, फक्त इलिमिनेट कोणाला करतो, सिंगलटन 0 ला. द ग्रुप ऑफ नॉन झिरो रियल नंबर्स अंडर मल्टिप्लिकेशन. दिस इज, वी हॅव ऑलरेडी सीन दॅट R डॅश R star is a group with respect to multiplication. Identity is 1. Inverse of A is 1 upon A. Closeness is also satisfied, because if we have any two non-zero numbers, their product also will be non-zero. So, closeness will be satisfied. Associativity you can easily check out. Now, we have to show that F from G to R dash defined by, we have mapping F of A is equals to determinant of A for every A belongs to G is onto group homomorphism. First of all, we have to show it is an group homomorphism. Then after that, we can show this is an onto homomorphism. That means for every R star, for every element of R star, we have element in G such that F of A is equals to determinant of A. Okay. So, first of all, we will show it is an group homomorphism. Is it group homomorphism? Let's take any two elements, any two matrices from G, because this is the collection of non-singular matrices of order N over R. G is the collection of non-singular matrices of order N over R. Hey, important, okay? So, if we take any two matrix A, B belongs to G, what is F of AB? We have here our operation star is multiplication, and star dash is again a multiplication. Both are the group under multiplication. So, mapping nusar F of A is equals to determinant of A. So F of AB is determinant of A into B. We have already seen in the last year, determinant of AB is equals to determinant of A into determinant of B. So we can write determinant of AB as determinant of A into determinant of B. And this is nothing but just F of A, and determinant of AB is nothing but F of B. So, from this, F is a group homomorphism. Now, we have to show that it is an onto homomorphism. Okay, so now we have to show this is an onto homomorphism, group homomorphism. So, we have to take any element from this, and we have to show that it has image. If we take any elements from R star, we have to show that F of A is equal to determinant of A. So just take any element from R star. We have taken n elements. आपल्याला माहिती R star म्हणजे काय? R minus singleton 0. म्हणजे R star मध्ये कोण नसणार आहे? 0 नसणार आहे. म्हणजे 0 सोडून तुम्ही कोणताही एक रियल नंबर घ्या. समजा 10 घेतला आपण, ठीक आहे, 10 बिलॉंग्स टू आर स्टार. टेक, मग आपल्याला जी मधला असा एलिमेंट लागेल ना, एफ ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू किती लागणार आहे आपल्याला? 10 लागणार आहे. मग मॅट्रिक्स लागेल ना आपल्याला, जी काय? कलेक्शन ऑफ मॅट्रायसेस. डिटर्मिनंट ऑफ ए काय? कुठला आहे? आर स्टार मधला. सो आर स्टार मधला आपण एक एलिमेंट घेतला 10, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 10 घेतला, मग मॅट्रिक्स आहे का आपल्याकडे ज्याचा डिटर्मिनंट 10 आहे? सो आपण अशा पद्धतीने मॅट्रिक्स कन्स्ट्रक्ट केलेला आहे. डायगोनलला काय ठेवलेलं आहे? फक्त
एक्स आणि अदरवाइज सगळे डायगोनल एलिमेंट काय वन आणि रिमेनिंग एलिमेंट्स काय झिरो. टू क्रॉस टू साठी बघायचं झालं तर झिरो असं बघा. याचा डिटर्मिनंट काय असणार आहे, एक्स इंटू वन म्हणजेच काय असणार आहे, एक्स असणार आहे ना. डिटर्मिनंट काय असणार आहे, एक्स असणार आहे. एक्सची व्हॅल्यू तुम्ही कोणती घ्या ना, वन घ्या. इथे आपल्याला टेन विचारलंय ना, म्हणून इथे एक्सच्या ठिकाणी टेन पुट करा. आणि माहिती आहे हा कोणता मॅट्रिक्स आहे, डायगोनल. डायगोनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट काय असतो, प्रॉडक्ट ऑफ देअर डायगोनल. सो प्रॉडक्ट ऑफ देअर डायगोनल्स काय असणार आहे, एक्स असणार, कारण की एक्स इंटू वन इंटू वन इंटू वन इंटू एन टाइम्स किती असणार आहे, टोटल प्रॉडक्ट एक्स असणार आहे. मग एक्सची तुम्ही कोणतीही व्हॅल्यू घ्या ना, तुम्हाला इथे टेन बिलॉंग्स टू आर स्टार होता, तर इथे एक्सची व्हॅल्यू टेन पुट करा, म्हणजे असा मॅट्रिक्स भेटतोय तुम्हाला ज्याचा डिटर्मिनंट किती येतोय, टेन येतोय. म्हणून इथे आपण एक्स सिलेक्ट केला होता, म्हणून इथे काय येईल, एक्स. आणि काय असणार आहे तो, ऑब्व्हियसली नॉन झिरोच असणार आहे. का, कारण की एक्स कुठून येतोय, आर स्टार मधनं. आणि एक्स काय करतोय, फक्त आपण इथे पुट करतोय, कारण की हे एलिमेंट कुठून येणार आहे, ओवर आर. मॅट्रिक्सचे एलिमेंट कुठून येणार आहे, रिअल नंबर मधनं. रिअल नंबर मध्ये तर एक्स प्रेझेंट आहे ना, आर स्टारचा कोणताही एलिमेंट घ्या तो इथे प्रेझेंटच असणार आहे. याच्याकडे एक एलिमेंट कमी आहे, झिरो नाहीये, बट आर कडे तर सगळेच एलिमेंट आहे ना. मग तुम्ही इथे एक्सच्या ठिकाणी कोणताही एलिमेंट पुट करू शकता. तुम्ही आर स्टार मधला कोणताही एक एलिमेंट द्या, मी इथला मॅट्रिक्स देणार आहे. आर स्टार मधला समजा तुम्ही मला हंड्रेड दिला, तर मी एक्सच्या ठिकाणी हंड्रेड पुट करून देईल. त्याचा डिटर्मिनंट किती असणार आहे, हंड्रेड हंड्रेड असणार आहे, विच इज नॉन झिरो. हेन्स ए बिलॉंग्स टू जी अँड एफ ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू एक्स. फ्रॉम दिस वी कॅन से दॅट एफ इज एन ऑन टू ग्रुप होमोमॉर्फिझम मॉर्फिझम. ओके, नाऊ नेक्स्ट एक्झाम्पल 3.5. एक्झाम्पल्स आर इझी, जस्ट यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट व्हॉट इज दे आस्क अस अँड व्हॉट इज वी आर शोईंग देम. सो हियर जी इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन ओव्हर झेड. दॅट मीन्स हिअर झेड इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन. दिस इज अवर फर्स्ट ग्रुप अँड सेकंड ग्रुप इज जी डॅश विच इज द कलेक्शन ऑफ ओनली वन अँड मायनस वन. वी नो दॅट दिस इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू ऍडिशन. इफ यू टेक एनी टू एलिमेंट्स फ्रॉम दिस वी हॅव टू शो, अँड दिस इज अ ग्रुप विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन. सो वी हॅव टू शो एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ बी. हे काय करायचं, आपल्याला शो करायचंय. जी डॅश इज इक्वल टू वन अँड मायनस वन, ए ग्रुप अंडर मल्टिप्लिकेशन. शो दॅट ए फ्रॉम जी टू जी डॅश डिफाईन बाय. ओके, हा एन कुठून येणार आहे, इंटीजर मधनं. जर तो ओके, आणि जी डॅश मधले इलिमेंट काय, वन अँड मायनस वन. सो वन आणि मायनस वन म्हणजे एफ ऑफ एन ची इमेज वन आणि मायनस वन केव्हा असणार आहे, इफ एन इज एन इवन इंटीजर. म्हणजे हा जर इवन असेल तर वन भेटेल, आणि ऑड असेल तर काय भेटणार आहे, मायनस वन भेटणार आहे. बघा, एफ फ्रॉम जी टू जी डॅश मॅपिंग काय, एफ ऑफ एन इज इक्वल टू वन अँड मायनस वन, एन इवन इंटीजर आणि एन इज ऑड इंटीजर. म्हणजे एफ ऑफ एन इज इक्वल टू वी विल गेट वन अँड मायनस वन. दिस विल डिपेंड्स ऑन द व्हॅल्यू ऑफ एन. आयदर एन इज, वी नो दॅट एन इज आयदर इवन नंबर ऑर ऑड नंबर. सो फ्रॉम दिस वी गेट वन अँड मायनस वन. आपल्याला ग्रुप होमोमॉर्फिझम शो करायचे, मग तीन केसेस तयार होतील. बघा, आपल्याला शो काय करायचंय, एफ ऑफ एम प्लस एन इज इक्वल टू एफ ऑफ एम इंटू एफ ऑफ एन. मग ह्या एम आणि एन साठी केसेस कशा तयार होतील, एम आणि एन बोथ काय इवन आहे, एम आणि एन बोथ काय ऑड आहे, एम इवन एन ऑड, एम ऑड एन इवन. ओके, पूर्ण एक्झाम्पल एक्सप्लेन न करता एवढ्याच याच्यात सांगू शकतो मी तुम्हाला काय करायचं. आपल्याला बघा, टोटल केसेस
सो एफ ऑफ एन प्लस एम काय होईल, एम प्लस एन म्हणजे इवन प्लस इवन काय असतो, फोर प्लस फोर किती असतो, एटच असतो, म्हणजे इवनच नंबर असतो ना, म्हणजे इथे काय होऊन जाईल एफ ऑफ एम प्लस एन. हा बघा, एम पण इवन आहे, एन पण इवन आहे, इवन प्लस इवन काय असतो, इवन. जर हा टोटल काय आपला इवन नंबर आहे, ज्यावेळी हा टोटल इवन असतो त्यावेळी आपल्याला काय भेटतं, आउटकम वन. आणि वनला कसं लिहू शकतो, वन इंटू वन. आणि आपण याला कसं लिहू शकतो, एफ ऑफ एम इंटू एफ ऑफ एन, कारण की एम काय इवन आहे, सो एफ ऑफ एम काय असणार आहे, वन असणार आहे. एफ ऑफ एन काय इवन, एन काय ते इवन आहे, सो एफ ऑफ एन काय असणार आहे, वन असणार आहे. बाय दिस वे वी गेट एफ ऑफ एम प्लस एन इज इक्वल्स टू एफ ऑफ एम इंटू एफ ऑफ एन. सो पहिल्या केससाठी व्हेरीफाय झालं. आता सेकंड केससाठी बघू, एफ ऑफ एम प्लस एन, ऑड प्लस ऑड काय असणार आहे, हा पण ऑड आहे, हा पण ऑड आहे, तर ऑड प्लस ऑड काय असतो, इवन असतो. सो वी गेट हिअर वन. सो वनला कसं लिहू शकतो आपण, कारण एम पण ऑड आहे, सो एफ ऑफ वन इज एम इज इक्वल्स टू काय असणार आहे, मायनस वन. एन पण काय ऑड आहे, सो एफ ऑफ एन इज इक्वल्स टू मायनस वन. सो वनला कसं लिहू शकतो, मायनस वन इंटू मायनस वन. सो वी कॅन राईट इन्स्टेड ऑफ मायनस वन वी कॅन राईट एफ ऑफ एम, इन्स्टेड ऑफ मायनस वन वी कॅन राईट एफ ऑफ एन. ओके, म्हणजे या केसमध्ये सुद्धा ते काय होतंय, होमोमॉर्फिझम. बघा, नाव नेक्स्ट इज एम इज इवन एन एन इज ऑड. इवन प्लस ऑड इज वॉट, वॉट इज टू प्लस थ्री, फाईव, फाईव इज ऑड. वॉट इज थ्री प्लस फोर, सेवन, सेवन इज ऑड. सो वी गेट हिअर मायनस वन, कारण की हा काय असणार आहे, ऑड असणार आहे. सो याला कसं लिहू शकतो, वन इंटू मायनस वन. सो इथे एम काय इवन आहे, सो एफ ऑफ एम इज वन. एन काय ऑड आहे, सो एफ ऑफ असेल तर वन, ऑड असेल तर मायनस वन. तिथून येत आहे, मी काही करत नाहीये. सो वी कॅन राईट एफ ऑफ वन इंटू एफ ऑफ एन. एफ ऑफ एम इज वन, minus instead of minus 1 we can write f of n. So by this way we have shown this is again satisfying group homomorphism. And last case ka hai, tits even plus odd getla ka, odd plus even getla ka, tos result verify honar hai. So baka ite let m plus n are even integer, so f of m is 1, f of n is equals to 1, f of m plus 1, f of m plus n is also 1, because addition of two even integers is again an even integer. Now f of m plus n is equals to 1, so we can write 1, this one as 1 into 1, so this is f of m, this is f of n. Second case is both are odd, so f of m plus n is 1, because odd plus odd is even. So we get here f of m is minus 1, f of n is minus 1, f of m is equals to 1, but we can write this one as minus 1 into minus 1. So we get here f of m into f of n. Now case 3 is let 1 out of m and n be an even integer and other is odd. Manje mahit nahi ki konta even hai konta odd hai, but ek even asnare ek ka asnare odd asnare, manu ka mantle 1 out of m and n be an even number and other is odd number. For definiteness, let m be even and n be odd. म्हणजे आपण अज्युम करून घेतलं की m काय इवन नंबर आहे आणि n काय ऑड नंबर आहे. सो m प्लस m इज एन ऑड इंटीजर, बिकॉज वी नो दॅट ऑड प्लस इवन इज ऑड. सो वी गेट हिअर f ऑफ m इज इक्वल्स टू 1 एज m इज इवन, f ऑफ n इज इक्वल्स टू मायनस 1 एज n इज ऑड. F of m plus 1, f of m plus n is equals to minus 1 as m plus n is an odd integer. So this minus 1 we can write it as 1 into minus 1. So instead of 1 we can write f of m, instead of minus 1 we can write f of n. So from this we can show that f is a group homomorphism. Now on to homomorphism, khupas easy hai. जो सेकंड ग्रुप आहे त्याचे एलिमेंट काय आहेत, वन अँड मायनस वन. म्हणजे इथल्या प्रत्येकासाठी इकडे प्री इमेज भेटते का, तर भेटते. वन साठी प्री इमेज काय, एफ ऑफ टू.
एफ ऑफ टू इज इक्वल्स टू काय वन आहे आणि मायनस वन साठी काय एफ ऑफ वन इज इक्वल्स टू मायनस वन, कारण की ऑड असेल तर मायनस वन, इवन असेल तर वन, म्हणजे इथल्या प्रत्येकासाठी इमेज भेटते. आपण दोन पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊन इझिली शो करून दिल. ओके, हेन्स एफ इज ऑन टू, म्हणजे ओव्हरऑल एफ इज अन ऑन टू ग्रुप होमोमॉर्फिझम. नाऊ लास्ट थेरम ऑफ दिस लेक्चर. सो व्हॉट इज द स्टेटमेंट ऑफ द थेरम, दिस माइट बी आस्क इन एमसीक्यू टाइप एग्जाम. लेट एफ फ्रॉम जी टू जी डॅश बी ए ग्रुप होमोमॉर्फिझम. वी आर ऑलरेडी गिवन दॅट एफ इज अन ग्रुप होमोमॉर्फिझम. आतापर्यंत ग्रुप होमोमॉर्फिझम शो करण्यासाठी एक्झाम्पल व्हेरीफाय केले. एक्झामला तुम्हाला 100% असेल इज दिस इज इट ए ग्रुप होमोमॉर्फिझम, ग्रुप होमोमॉर्फिझम हाय किंवा नाही हे ओळखण्यासाठी 101% एक्झाम्पल असणार आहेत तुम्हाला. त्यासाठी आपण काही प्रिव्हियस एक्झाम्पल्स बघितले. आता काय ग्रुप होमोमॉर्फिझम हाय, तर ह्या तीन प्रॉपर्टी आपल्याला काय करायच्या आहे, व्हेरीफाय करायच्या आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज इफ इज एन आयडेंटिटी ऑफ जी, देन एफ ऑफ ई इज द आयडेंटिटी ऑफ जी डॅश. दॅट मीन्स इफ ई इज एन आयडेंटिटी ऑफ जी, देन एफ ऑफ ई इज एन आयडेंटिटी ऑफ जी डॅश. म्हणजे काय, जी ची आयडेंटिटी ई असेल आणि ई ची इमेज काय असणार आहे एफ ऑफ ई, ही कोणाची आयडेंटिटी होणार आहे, जी डॅश ची आयडेंटिटी होणार आहे. ओके, नाऊ सेकंड इज एफ ऑफ ए इनवर्स इज इक्वल्स टू एफ ऑफ ए इनवर्स फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू जी. एफ ऑफ इन ब्रॅकेट ए इनवर्स ब्रॅकेट कम्प्लीट इज इक्वल्स टू एफ ऑफ इन ब्रॅकेट ए ब्रॅकेट कम्प्लीट रेस टू मायनस वन फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू जी. इन लास्ट वन एफ ऑफ ए रेस टू एम इज इक्वल्स टू एफ ऑफ ए रेस टू एम फॉर एव्हरी ए बिलॉंग्स टू जी अँड एम बिलॉंग्स टू झेड. दीज आर द व्हेरी सिम्पल रिझल्ट, जस्ट लिसन केअरफुली, यू डोंट हॅव टू रिमेंबर ॲट ऑल, जस्ट लुक ॲट केअरफुली. सो इफ ई इज अन आयडेंटिटी ऑफ जी, वी हॅव टू शो दॅट एफ ऑफ ई इज अन आयडेंटिटी ऑफ जी डॅश अँड वी हॅव गिवन एफ इज अन ग्रुप होमोमॉर्फिझम. लेट ई डॅश बी द आयडेंटिटी ऑफ जी डॅश. आपण काय केले, ई डॅश कोणाची आयडेंटिटी अज्युम केली, जी डॅशची. मग आपल्याला ई डॅशला काय शो करायचंय, एफ ऑफ ई, कारण की आपल्याला काय शो करायचंय, एफ ऑफ ई आयडेंटिटी कोणाची, जी डॅशची. मग आपण अजून काय करतोय, ई डॅश आयडेंटिटी आहे जी डॅशची. मग ई डॅशला कोण काय शो करावं लागणार आहे, एफ ऑफ ई अँड ए बिलॉंग्स टू जी. सो वी नो दॅट एफ ऑफ ए इंटू ई डॅश काय असणार आहे, मग एफ ऑफ ई इंटू ई डॅश काय असणार आहे, कारण की ई डॅश कोणाची आयडेंटिटी आहे, जी डॅश. ई डॅश कोणाचा एलिमेंट आहे, जी डॅशचा. एफ ऑफ ए पण कोणाचा एलिमेंट आहे, जी डॅशचा. म्हणजे एफ ऑफ ए इंटू ई डॅश इज इक्वल्स टू काय असणार आहे, एफ ऑफ ए, कारण की आयडेंटिटी आहे नाही. आयडेंटिटीने कोणत्याही एलिमेंटला मल्टीप्लाय केला तर काही चेंजेस होत नाही. सो वी गेट हिअर एफ ऑफ ए. वी कॅन राईट एफ ऑफ ए ॲज एफ ऑफ ए ई, बिकॉज ए इज इक्वल्स टू काय असणार आहे, ए कुठला एलिमेंट आहे, जी चा. ई कुठला एलिमेंट आहे, जी चा. ए इंटू ई काय असणार आहे, एच असणार आहे. आणि एफ काय, आपल्याकडे ग्रुप होमोमॉर्फिझम, म्हणजेच काय, एफ ऑफ ए बी ला कसं लिहू शकतो, एफ ऑफ ए एफ ऑफ बी. सो वी कॅन राईट एफ ऑफ ए ई ॲज एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ई, म्हणजेच काय, एफ ऑफ ए इंटू एफ ई डॅश इज इक्वल्स टू काय केलं, आपण काय शो केलं, एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ई, सिन्स एफ इज अन ग्रुप होमोमॉर्फिझम. बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ एफ ऑफ ए गेट्स कॅन्सल. सो वी गेट ई डॅश इज इक्वल्स टू एफ ऑफ ई बाय लेफ्ट कॅन्सलेशन लॉ. हेन्स एफ ऑफ ई इज अन आयडेंटिटी एलिमेंट ऑफ जी, बिकॉज ई डॅशला काय म्हणलं होतं आपण, आयडेंटिटी एलिमेंट ऑफ जी डॅश. हेन्स एफ ऑफ ई इज द आयडेंटिटी एलिमेंट ऑफ जी डॅश, कारण की हा आयडेंटिटी एलिमेंट आहे, तर त्याचे इक्वल्स टू एफ ऑफ ई पण काय असणार, आयडेंटिटी एलिमेंट असणार आहे. नाऊ नेक्स्ट इज सेकंड वन इज वी हॅव टू शो एफ ऑफ ए इनवर्स इज इक्वल्स टू एफ ऑफ ए रेस टू मायनस वन.
let A belongs to G, hence A inverse also belongs to G. G का एक ग्रुप है, जर A belongs to G असेल तर A inverse पण कुठे जाणार आहे, G मध्येच जाणार आहे. And A into A inverse काय असणार आहे, आयडेंटिटी असणार आहे, ग्रुपच्या प्रॉपर्टीज आहेत सगळ्या. नाउ एफ ऑफ ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू एफ ऑफ ए, दोघं बाजूंना काय एफ अप्लाय केलं, एफ ऑफ ए इंटू ए इनवर्स इज इक्वल्स टू एफ ऑफ ई, बट वी नो दॅट एफ ऑफ ई इज इक्वल्स टू ई डॅश एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इनवर्स. इफ वी सेंड दिस एफ ऑफ ए टू द राईट हँड साईड सो वी गेट एफ ऑफ ए इनवर्स इज इक्वल्स टू एफ ऑफ ए रेस टू मायनस वन इंटू ई डॅश, माहितीये ना 2 into 1 is equal to 2 असेल तर 1 is equal to कसं लिहू शकतो 2 इनवर्स इंटू 2. सो एफ ऑफ ए इनवर्स इज इक्वल टू एफ ऑफ ए रेस टू मायनस वन इंटू ई डॅश. एफ ऑफ ए रेस टू मायनस वन इंटू ई डॅश काय भेटणार आहे, एफ ऑफ ए रेस टू मायनस वन, कारण की हे काय आयडेंटिटी, आयडेंटिटी काही चेंजेस घडून आणणार नाही. सो वी गेट एफ ऑफ ए इनवर्स इज इक्वल्स टू एफ ऑफ ए रेस टू मायनस वन, दॅट इज वॉट वी हॅव टू शो. नाव द थर्ड रिझल्ट इज वॉट वी हॅव टू शो, एफ ऑफ ए रेस टू एम इज इक्वल्स टू एफ ऑफ ए रेस टू एम. सो वेअर एम बिलॉंग्स टू झेड, एम बिलॉंग्स टू काय झेड आहे, म्हणजे झेड मध्ये किती केसेस तयार होतात, एम इज स्ट्रिक्टली ग्रेटर दॅन झिरो, एम इज इक्वल टू झिरो, एम इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, कारण की झेड काय पॉझिटिव्ह इंटीजर, निगेटिव्ह इंटीजर आणि जो दोघांच्या मध्ये येतो तो कोण झिरो. सो तिघ केसेससाठी आपण व्हेरीफाय करणार आहोत. सो एम ग्रेटर दॅन झिरो, एफ ऑफ ए रेस टू एम ला कसं लिहू शकतो, ए रेस टू एम ला कसं लिहू शकतो, ए इंटू ए इंटू ए इंटू ए, हाऊ मेनी टाइम्स ए रेस टू एम्स, सो हिअर एम टाइम्स. सो एफ काय ग्रुप होमोमॉर्फिझम आहे, म्हणून याला कसं लिहू शकतो, एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इंटू डॅश 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 एफ ऑफ ए, हाऊ मेनी टाइम्स एम टाइम्स. सो फ्रॉम दिस वी कॅन राईट एफ ऑफ ए रेस टू एम, माहितीये ना 2 इंटू 2 इंटू 2 कसं लिहू शकतो 2 क्यूब. सो एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए इंटू एफ ऑफ ए m times, so we can write instead of this f of a raised to m. Now second case, if m is equals to 0, f of a raised to 0 is equals to f of e, and f of, we know that f of e is equals to e dash, and we can write f of a raised to 0, because anything raised to 0 is identity. कोणताही element घ्या, a raised to त्याची power जर 0 घेतली तर तो काय असणार आहे, आयडेंटिटी एलिमेंट देणारे, ऑपरेशन विथ रिस्पेक्ट टू मल्टिप्लिकेशन असेल त्यावेळी. ओके, सो शो केलं आपण ते पण, एफ ऑफ ए रेस टू झिरो इज इक्वल टू एफ ऑफ ए रेस टू झिरो. नाव थर्ड केस इज इफ एम इज निगेटिव्ह इंटीजर, सो एम इज स्ट्रिक्टली लेस दॅन झिरो, दॅट मीन्स एम इज इक्वल टू मायनस एन फॉर सम एन इज ग्रेटर दॅन झिरो. हे व्यवस्थित लक्षात घ्या, एम इज इक्वल्स टू, म्हणजे समजा एम इज इक्वल्स टू मी काय म्हटलं मायनस टेन, बट हा टेन तर काय तुमचा ग्रेटर दॅन झिरो आहे ना, आणि याच्यासाठी रिझल्ट बघितलेला आहे आपण आत्ताच केस फर्स्ट मध्ये बघितलाय ना, याच्यासाठी रिझल्ट तर बघितलाय आपण, म्हणून कसं लिहू शकतो एम इज इक्वल्स टू मायनस एन, आणि मायनस एन साठी रिझल्ट आपण व्हेरीफाय केलेला. सो एफ ऑफ ए रेस टू एम इज इक्वल्स टू एफ ऑफ, we put the value of m as minus n, so f of a raised to minus n, but a raised to minus n la kasa lihu shakto, a raised to minus 1 bracket raised to n, ha ta aapla general result hai. Okay, by case first ha kay aapla positive number hai, positive number sathi aapan to kay ghiu shakto directly bahir ghiu shakto na bracket cha bahir, so f of a inverse and whole bracket raised to n, so we take n outside the bracket, so we get here f of a raised to minus 1 bracket raised to n, and we know that if we take this n inside the bracket, so f of a raised to minus n, and we know that what is the value of minus n, minus n is equals to m, so we continue with
m. So we get here f of a raised to m. We have considered f of a raised to m. We get here f of a raised to m. By case first, second and third, f of a raised to m is equals to f of a raised to m for every a belongs to g and m belongs to z. That's all for now. Thank you.